हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल SM गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपली सायन्सची सिरीज चालू आहे कंटिन्यूमध्ये, जे आपण ठरवलं होतं की संयुक्त पूर्व परीक्षा तसेच पोलीस भरती जी येत आहे आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही सिरीज फार महत्त्वाची ठरणार आहे. मागच्या जवळपास 4 ते 5 व्हिडिओमध्ये आपण रक्ताभिसरण संस्था डिटेलमध्ये अभ्यास केला त्याचा, त्याच्यामध्ये रक्त, त्याच्यानंतर हार्ट आणि ब्लड वेसल्स म्हणजे मानवी हृदय आणि रक्तवाहिन्या यांचा डिटेल स्टडी केला आणि बारीक बारीक मुद्देसुद्धा आपण त्याचे पाहिले. आजचा आपला नवीन टॉपिक सुरू होणार आहे या सिरीजमध्ये, तो आहे श्वसन संस्था. मी काही महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला सांगितले होते, त्याच्यापैकी मोस्ट IMP टॉपिक आहे श्वसन संस्था. आजच्या या एकाच व्हिडिओमध्ये आपण पूर्ण टॉपिक क्लिअर करणार आहोत. याच्यामध्ये महत्त्वाचं काय येते, याच्यामध्ये येते बाह्य श्वसन, अंतःश्वसन, पेशी श्वसन, तसंच या सर्वांचं रचना व कार्य, या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व कवर करणार आहोत. हा टॉपिक एका व्हिडिओमध्ये कवर होण्यासारखा आहे आणि प्रत्येक बारीक बारीक गोष्टी आपण घेणार आहोत जे की पुस्तकात आढळत नाही. नीट एक्झामच्या पुस्तकातून मी काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा काढले आहे, तर हा व्हिडिओ फार कमी पडणार आहे. आणि सोबतच मी तुम्हाला नोट्ससुद्धा अवेलेबल करून देईन. ज्या लोकांनी टेस्ट सिरीज जॉईन केली आहे त्यांना तर नोट्स अवेलेबल होणारच आहेत PDF स्वरूपात, आणि ज्या लोकांना पाहिजे असेल त्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल त्यांनी या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा. टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF भेटत जातील. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया, श्वसन संस्थेला सुरुवात करूया. आणि तुम्हाला जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक करणे विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंतसुद्धा शेअर करा. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले पाहू आपण श्वसन, ज्याला इंग्लिशमध्ये रेस्पिरेशन म्हणतात, म्हणजे काय श्वसन किंवा रेस्पिरेशन म्हणजे काय. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन कसा घेतो आपण, श्वसनाद्वारे घेतो. जेव्हा श्वास आत घेतो तेव्हा आपण ऑक्सिजन आत आपल्या शरीरामध्ये जाते आणि ते नसलं तर आपण जिवंत राहू शकत नाही, आहे ना. कारण ऑक्सिजनचं असं एवढं काय महत्त्व आहे की आपल्याला त्याच्याशिवाय आपण जिवंतच राहू शकत नाही. तर त्याचं कारण हे आहे मित्रांनो, की जे आपण अन्न पदार्थ खातो त्याचं ऑक्सिडीकरण घडवून ऊर्जा तयार करण्याचं काम या सगळं ऑक्सिजनमुळे होते. जर ऑक्सिजन नसलं तर आपल्या खाल्लेल्या अन्नाची जी ऑक्सिडीकरण होणार नाही, ऑक्सिडीकरण झालं तर ऊर्जा तयार होणार नाही आणि आपल्याला जी ऊर्जा प्राप्त होते त्या ऊर्जेद्वारेच आपल्या शरीराचे सर्व इंद्रिय त्या ऊर्जेद्वारेच काम करतात आणि त्या ऊर्जा तयार होण्यासाठी ऑक्सिडीकरण अन्न पदार्थाचं ऑक्सिडीकरण घडवून आणणं फार आवश्यक आहे. आपण जे अन्न पदार्थ खातो त्याचा बनतो ग्लुकोज, आहे ना. ग्लुकोज म्हणजे C6H12O6 ग्लुकोज बनतो, त्याच्यासोबत ऑक्सिजन ऑक्सिडीकरण घडवून आणतो आणि मग त्याचा आउटपुट जी अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिॲक्शन, त्याचा आउटपुटमध्ये काय मिळतो, मग 6CO2 + 6H2O आणि 38 ATP. म्हणजे जेव्हा ग्लुकोजसोबत ऑक्सिजन अभिक्रिया घडून आणतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो, पाणी बाहेर सोडला जाते आणि सोबतच 38 ATP ही ऊर्जेचं एकक आहे. ATP इतकी ऊर्जा ही बाहेर सोडली जाते, म्हणजे इतकी ऊर्जा प्राप्त होते. ATP म्हणजे काय, ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट, त्याचा फुल फॉर्म काय होतो, ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट. आणि मित्रांनो, 1 ATP महत्वाचा पॉईंट आहे, नोट करून ठेवा. 1 ATP म्हणजे असते 7 कॅलरीज, 1 ATP म्हणजे 7 कॅलरीज होते, ओके, लक्षात राहील. तर हे 38 × 7 × 7 करून घ्या, तितकी कॅलरीज आपल्याला ऊर्जा या ऑक्सिडीकरणातून भेटते. म्हणजे 7 × 8 = 56, 6 × 5 = 7, 3 × 21 = 5, 26 266 कॅलरीज आपल्याला इथं ऊर्जा प्राप्त होते, ओके. आता नेक्स्ट पॉईंट काय पाहूया. नेक्स्ट पॉईंट म्हणतो ऑक्सिडेशनच्या या प्रक्रियेस श्वसन म्हणतात. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे पूर्ण ऑक्सिडीकरणाची त्यालाच आपण काय म्हणतो, श्वसन म्हणतो. व ही प्रक्रिया कुठं होते, तर ही फुफ्फुसांमार्फत होते, म्हणजेच लंग्स, इंग्लिशमध्ये त्याला लंग्स म्हणतात, म्हणून याला फुफ्फुस श्वसन सुद्धा म्हणता येते. फुफ्फुस श्वसन सुद्धा याला म्हटलं जाते. इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, मग पल्मोनरी रेस्पिरेशन. तुम्हाला म्हटलं होतं मी, पल्मोनरी जेव्हाही वर्ड येईल तो लंग्सशी रिलेटेड असतो. पल्मोनरी रेस्पिरेशन, फुफ्फुस श्वसन सुद्धा याला म्हणता येते. आणि या प्रक्रियेत ऑक्सिजनचं रक्तात मिळणे व कार्बन डायऑक्साईडचं शरीराबाहेर टाकलं जाणे यांचा समावेश असतो. म्हणजे श्वासोच्छ्वास होते याचा अर्थ काय, आपण ऑक्सिजन घेतो ते रक्तात मिसळते आणि रक्तात मिसळल्यानंतर तो आपल्या सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचवलं जाते, नंतर कार्बन डायऑक्साईड जी रक्तातलं आहे ते शरीराबाहेर टाकलं जाते. हे सगळ्या श्वसन क्रियेची चा भाग आहे. म्हणजे एक बेसिक पॉईंट मी तुम्हाला सुरुवातीचं इंट्रो म्हणून हे सांगितले आहे. आपण थोडं डिटेलमध्ये एक एक करत जाऊया पुढं. आता पाहूया आपण श्वसन संस्थेची रचना, ओके. श्वसन संस्थेची रचना व त्यांचं सर्व कार्य पाहूया. सगळ्या आता
आपला जो सायन्स आहे, मी तुम्हाला नेहमी सांगतो की डायग्रामवरून समजून घेत जा, कारण जो सायन्स आहे ना तो थिअरोटिकल कमी आणि प्रॅक्टिकल जास्त असतो. म्हणून प्रॅक्टिकली आता आपण जसं की तुम्ही कॉलेजमध्ये पाहिलं असेल की लॅब लॅबॉरटरी असते सायन्सच्या सगळ्या, तर लॅबॉरटरीमध्ये याच्यासाठी असते की ते चांगल्या प्रकारे आपल्याला समजलं पाहिजे. तर हे जे आपला सायन्स आहे तो पाठांतराचा विषय नाही आहे, ते समजून जर तुम्ही घेतलं ना तर तो फार दीर्घकाळ किंवा चिरकाल तुमच्या लक्षात राहते. त्याच्यामुळं पाठांतरावर किंवा मुद्द्यांवर किंवा नोट्सवर जास्त भर न देता समजून घेण्यावर जास्त भर द्या. तर सगळ्यात पहिले चालू होते आता श्वसनसंस्थेची सुरुवात कुठं होते, तर ती होते आपल्या नाकापासून. या ठिकाणी नाक दिसत आहे तुम्हाला, या नाकापासून आपल्या श्वसनसंस्थेची सुरुवात होते. तर श्वसनक्रियेची व श्वसनसंस्थेची सुरुवात नाकापासून होते. तर नाकामध्ये आपल्या मित्रांनो, नाकामध्ये चिकट पदार्थ असते, आहे ना, तुम्हाला माहीत आहे की सर्दी वगैरे झाली तर चिकट पदार्थ वाढतो, सोबतच केससुद्धा असतात. तर ते चिकट पदार्थ आणि केस ते वेस्टेजियल मटेरियल नाही आहे, ते फार उपयोगी आहे आपल्यासाठी. का? कारण की त्या केसांद्वारे आणि त्या चिकट पदार्थांद्वारे जी हवा आहे जी आपण श्वास घेतो ती गाळून आत घेतली जाते. म्हणजे ती एका प्रकारची चाळणी आहे शरीराच्या आतमध्ये जी हवा प्रवेश करते त्याच्यासाठीची ती चाळणी आहे. त्याच्यामध्ये काही धुलीकण असतील, बॅक्टेरिया असतील, मायक्रोब्स असतील, ते त्या चिकट पदार्थाला घेसाला केसांना अडकून जातात आणि फक्त फ्रेश एअरच शरीरामध्ये जाते. ओके, तर आपली जी नाक आहे या ठिकाणी नाकेच्या थोडंसं आतमध्ये गेलो तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. हे सगळं पहिले मोडून दाखवतो मी तुम्हाला म्हणजे क्लिअरली दिसेल. या ठिकाणी हे जे बांध दाखवत आहे तुम्हाला, ही आहे आपली नेझल कॅव्हिटी. नेझल कॅव्हिटी त्याला आपण मराठीमध्ये नाक पोकळी सुद्धा म्हणतो. या ठिकाणी असते नाक पोकळी, या ठिकाणी असते म्युकस मेम्ब्रेन. त्याला मराठीत सुद्धा म्युकस मेम्ब्रेनच नाव दिलेलं आहे, त्याला इंग्लिशमध्ये नाव नाही आहे. त्याला काय म्हणतात? म्युकस मेम्ब्रेन. लक्षात ठेवा, नाकाच्या आतमध्ये काय असते? म्युकस मेम्ब्रेन. या म्युकस मेम्ब्रेनचं काम काय असते? म्युकस मेम्ब्रेन, आता नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल, म्युकस मेम्ब्रेन काय तयार करते? म्युकस मेम्ब्रेन तयार करते म्युकस. काय तयार करते? म्युकस. आणि किती तयार करते? तर एका दिवसामध्ये दररोज, म्हणजे जवळपास दररोज ती 500 ml, म्हणजे अर्धा लिटर, 500 ml ती काय तयार करते? म्युकस तयार करते. म्हणजे जो चिकट पदार्थ असतो ना आपल्या नाकामध्ये, दररोज जवळपास 500 ml त्या म्युकस मेम्ब्रेनद्वारे तयार केला जातो. आणि त्याचा फायदा काय आहे? तर तो धुलीकण, बॅक्टेरिया, मायक्रोब्स यांना प्रवेश करण्यास निषेध करतो. कोण? म्युकस. आणि हे कोण तयार करते? म्युकस मेम्ब्रेन तयार करते. ती कुठे असते? नाकपोकळी. म्युकस मेम्ब्रेन ही नेझल कॅव्हिटी नाकपोकळीमध्ये असते. तर इथून आपल्या श्वसनाची सुरुवात झाली. पहिला अवयव नाक, त्याच्यामध्ये नाकपोकळी असते, त्याला म्हणतात नेझल कॅव्हिटी. आणि तिथं म्युकस मेम्ब्रेन असते आणि ती म्युकस तयार करते. किती म्युकस तयार होतो दररोज? 500 ml तयार होतो. आणि त्याचं काम काय आहे की तो एका प्रकारची चाळणी आहे, धुलीकण, बॅक्टेरिया, मायक्रोब्सला तो शरीरामध्ये येऊ देत नाही. हे कळलं तुम्हाला सगळ्यांना? नेक्स्टकडे जाऊया आपण. आता इथं नाक हा पहिला अवयव पुढं एंट्री करते. पुढं काय दिलं आहे बघा, या ठिकाणी नाव दिसत तुम्हाला, फॅरिंग्स. काय आहे? फॅरिंग्स. आता त्याच्याकडे जाऊया आपण. आपण सगळेच अवयव, जितके अवयव आहे श्वसनसंस्थेमध्ये सहभाग घेणारे सगळ्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. काळजी करू नका, प्रत्येकाचे बारीक बारीक पॉईंट मी काढलेले आहे. आता फॅरिंग्स म्हणजे काय? आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो घसा. फॅरिंग्स म्हणजेच काय? आपला घसा. तर घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. या घसा आहे ना आपला, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, हा जो आहे हा घसा आहे. या ठिकाणी दोन नलिका असतात. एक कोणती असते? एक अन्ननलिका आणि दुसरी असते श्वसननलिका. तर घसा हा एकमेव असा अवयव आहे की या दोन्ही नलिकेमध्ये त्याचा समावेश केला जातो, म्हणजे दोन्ही संस्थेमध्ये समावेश केला जातो. म्हणजे अन्ननलिकेमध्ये सुद्धा त्याचा समावेश आहे आणि श्वसननलिकेमध्ये सुद्धा त्याचा समावेश आहे. आणि श्वसननलिका ही अन्ननलिकेच्या पुढे असते. श्वसननलिका ही अन्ननलिकेच्या पुढे असते. बघा इथून हे श्वसननलिका सुरू, ते पांढरी दिसत आहे ना, हे मी गोल केलं, या ठिकाणाहून श्वसननलिका चालू होते. तर या घशामध्ये अन्ननलिका आणि श्वसननलिका दोन्ही असते. श्वसननलिका अन्ननलिकेच्या दोन पुढे चालू होते. आणि या घशामध्येच एक अवयव असतो, त्याला नाव आहे स्वरयंत्र. त्याला काय म्हणतात? स्वरयंत्र. काही काही पुस्तकं तुम्ही जर रेफर केली असतील तर त्या पुस्तकांमध्ये घशामध्येच हा स्वरयंत्र इन्क्लूड दाखवलेला आहे, सेपरेट दाखवलेला नाही आहे. परंतु मी तुम्हाला समजवण्यासाठी स्वरयंत्र स्वतंत्र केला आहे. बघा या ठिकाणी मी त्याची डायग्रामसुद्धा दाखवली आहे. खाली बघा एकदम, या ठिकाणी स्वरयंत्राची डायग्राम दिसते. या प्रकारचा आपला स्वरयंत्र या आपल्या घशामध्ये असतो. ठीक आहे, हे काय करते? तर स्वरयंत्र आपला जो आहे, हा ठिकाणी बघा, हा स्वरयंत्र आपला घसा आणि श्वसननलिका यांना जोडण्याचं काम करते. म्हणजे तो जॉईंट आहे, कोणाकोणाचं? श्वसननलिका आणि आपला घसा यांना जोडण्याचं काम करते.
सौर यंत्राच्या वरी वरच्या भागावर बघा या ठिकाणी एक झडप असते, एक झडप असते, त्याचं नाव काय? त्याचं नाव असते इपिग्लॉटिस, इपिग्लॉटिस, त्याचं नाव असते इपिग्लॉटिस। एक झडप असते सौर यंत्राच्या अगदी वरच्या भागावर, इपिग्लॉटिस नावाची झडप असते। मराठीमध्ये नाव नाही आहे त्याला, इंग्लिशमध्ये इपिग्लॉटिस, मराठीमध्ये सुद्धा इपिग्लॉटिसच म्हणतात। त्याचं काय काम आहे, इपिग्लॉटिसचं काम काय? हे जे सौर यंत्र, हे या ठिकाणी जे सौर यंत्र आहे त्याच्यावरही एक झडप असते इपिग्लॉटिस नावाची। त्याचं काम काय आहे, तर जेव्हा आपण जेवण करतो, तुम्हाला म्हटलं आता अन्ननलिका पण इथंच आहे आणि श्वसननलिका पण इथंच आहे, मग जर जेवताना जर एखादा पदार्थ खाल्ला आणि तो श्वसननलिकेमध्ये चालला गेला तर आपला श्वासच बंद होऊन जाईल। मग या सौरयंत्रावर जी वरची झडप आहे एपिग्लॉटिस, ते काय करते की जेव्हा अन्न पदार्थ खातो तेव्हा ही झडप बंद होऊन जाते। श्वसननलिकेच्या वरून जी सुरुवात आहे तिथलची ही झडप काय होते, बंद होते। आणि ही झडप बंद झाल्यामुळं आपण जे काही अन्न पदार्थ खातो ते श्वसननलिकेत जात नाही, बहुधा जात नाही, परंतु जर याच्यामधून अन्न गेला ना तर फार त्रास होतो, वरचा श्वास वर अडकून सुद्धा जाऊ शकतो। परंतु किंबहुना या प्रकारचे प्रकार घडतच नाही, फक्त काही पेशंट असतात ज्यांना त्रास असतो घशाचा त्यांच्यामध्ये घडू शकतात, कारण ही झडप त्यांच्यामध्ये लूज असते। ही झडप बंद झाली तर अन्न पदार्थ याच्यामध्ये जाऊ शकत नाही। हे सौरयंत्र याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, हे सौरयंत्र आहे ना, इथं व्होकल कॉर्ड्स असतात आणि सौरयंत्र कार्य कसं करते की या व्होकल कॉर्ड्समधून जेव्हा फुफ्फुसामधली हवा बाहेर जाते, आपण बोलतो ना, तर व्होकल कॉर्ड्स जेव्हा हवा बाहेर जाते तर वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी निघतात जे की आपण बोलण्यासाठी वापरतो या व्होकल कॉर्ड्सद्वारे। या सौरयंत्राचं सगळं काम आहे, जेव्हा आपण शिकू ना ध्वनी तेव्हा हे सगळे टॉपिक क्लिअर होतील। हे फक्त आज सौरयंत्र याच्यासाठी घेतला की तो श्वसननलिकेचा भाग आहे, तर समजलं याच्यामध्ये इम्पॉर्टंट कोणता टॉपिक आहे, इपिग्लॉटिस। इपिग्लॉटिस कुठं असतो हा विचारला जाऊ शकते प्रश्न, की हा सौरयंत्राच्या वरी असतो आणि त्याचा सहभाग श्वसननलिकेमध्येच केला जातो। आणि काय त्याचं काम काय आहे, की तो जे अन्न पदार्थ आपण खातो ते श्वसननलिकेत येऊ देत नाही। सौरयंत्र काय काम करतो, तो घसा आणि श्वसननलिकेला जोडायचं काम करतो। तर इथं दोन पॉईंट कवर झाले आपले, कोणतं, फॅरिंग्स म्हणजे घसा आणि लॅरिंग्स, लॅरिंग्स म्हणजे काय, स्वर यंत्र। दोघांचे कार्य समजले, एपिग्लॉटिस समजला, तर तीन श्वसननलिकेतले तीन अवयव झाले आपले, एक नोज नेझल कॅव्हिटी म्हणजे नोज, त्याच्यानंतर फॅरिंग्स आणि लॅरिंग्स। आता आपण पुढे जाऊया, पुढचा टॉपिक आहे म्हणजे आपण खाली खाली जात आहे श्वसननलिकेच्या, आता इथपर्यंत पोहोचलो आपण, आता सुरू होते ट्रॅकिया। या ठिकाणी ही जी पांढरी दाखवली होती ना मी, ट्रॅकिया म्हणजेच मराठीत त्याला नाव आहे श्वासनलिका, त्याला ट्रॅकिला मराठीत काय म्हणतात, श्वासनलिका। या ठिकाणी श्वासनलिका जी असते इथून ती सुरू होते आणि ती सगळ्यात मोठा अवयव आहे श्वसननलिकेचा। अवयव म्हटल्यापेक्षा की जे वरचे दोन तीन भाग झाले ना त्याच्यातला सगळ्यात मोठा हा ट्रॅकिया आहे। याची लांबी किती असते, ट्रॅकियाची लांबी असते 10 ते 11 सेंटीमीटर। ट्रॅकियाची लांबी किती असते, 10 ते 11 सेंटीमीटर। या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे पॉईंटमध्ये, ट्रॅकियाची लांबी परीक्षेत विचारल्या जाऊ शकते, ते ट्रॅकियाची लांबी किती असते, 10 ते 18 सेंटीमीटर। आणि या ठिकाणी मित्रांनो ही जी ट्रॅकिया आहे ना आपल्याला, या खाली जाताना या ठिकाणी ट्रॅकियावर असे रिंगसारखे जसं काही यांना अंगठी घातलेली आहे असे काही कार्टिलेज असतात। या बघा या ट्रॅकियावर अंगठी घातल्यासारखे काही कार्टिलेज असतात, जवळपास 16 ते 20 कार्टिलेज असतात। हे जे रेड रेड मी तुम्हाला करून दाखवले ना गोल, तर या ट्रॅकियावर जवळपास 16 ते 20 असे कार्टिलेज असतात। ते का असतात, की ते ही जी ट्रॅकिया आहे, जी श्वासनलिका आहे, ती कोणाला चिटकू नये किंवा जास्त आकुंचन पाहू नये। तो काय होईल सांगा बरं, जर श्वसननलिकेनं आकुंचन पावलं आणि एकमेकाला आतमधून चिटकून गेली, आपला श्वासच बंद होऊन जाईल, आपण ताबडतोब मरून जाऊ, है ना। मग त्या श्वासनलिकेने आकुंचन पाहू नये, आतमधून चिटकू नये, जर एकमेकाला याचे दोन्ही वॉल एकमेकाला चिपकले तर ती बंदच होऊन जाईल, मग श्वासच घेता येणार नाही। म्हणजे निसर्ग तर त्याला प्रोटेक्शन दिलेला आहे कशाचा, या कार्टिलेज रिंग्सचा। अशा किती रिंग्स असतात सॉलिड श्वसननलिकेच्या भिंतीवर, जवळपास 16 ते 20 रिंग्स असतात त्याला अशा वेढा घालून असणाऱ्या। त्याच्यामुळे काय होते, ही जास्त आकुंचन पावतच नाही आणि एकमेकाला चिटकू शकतच नाही। पुढं काय होते, ट्रॅकिया पुढं वाढताना याचे दोन फांद्या फुटतात। आता तुम्हाला इथं मी थोडंसं हे सगळं मोडून दाखवतो म्हणजे अजून जास्त क्लिअर। हे बघा, हे ट्रॅकिया इथे वाढली, आता याचे दोन फांद्या फुटल्या। दोन फांद्याचं काय होते, यांना ब्रॉन्काय म्हणतात। काय म्हणतात, ब्रॉन्काय। या दोन फांद्या याच्या आतमध्ये गेल्या, ही एक असते राईट ब्रॉन्काय, एक असते लेफ्ट ब्रॉन्काय। राईट ब्रॉन्काय राईट लिव्हरमध्ये जाते, लंग्समध्ये जाते, आणि लेफ्ट ब्रॉन्काय लेफ्ट लंगमध्ये जाते। म्हणजे उजवी जी फांदी आहे ती उजव्या फुफ्फुसात जाते आणि डावी फांदी जी आहे ती डाव्या फुफ्फुसात जाते। आणि
डाव्या फुफ्फुसात गेल्यानंतर किंवा दोन्ही फुफ्फुसात गेल्यानंतर त्याला अजून फांद्या फुटतात. बघा हे छोट्या छोट्या फांद्या दिसत आहेत, त्याला ब्रॉन्क्युओल्स म्हणतात. काय म्हणतात? ब्रॉन्क्युओल्स म्हणजे फांद्याला उपफांद्या आपण मराठीत म्हणू शकू, त्याला ब्रॉन्क्युओल्स म्हणतात. आता जे उजवं फुफ्फुस आहे त्याला तीन ब्रॉन्क्युओल्स, तीन फांद्या फुटतात. किती फांद्या फुटतात? तीन. आणि डाव्या फुफ्फुसाला फक्त दोनच ब्रॉन्क्युओल्स फुटतात, फक्त दोन उपफांद्या फुटतात. का बरं? याचं कारण मी तुम्हाला सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, जेव्हा आपण रक्ताभिसरण संस्था पाहिलं होतं. कारण की हार्ट जो असतो, आपला हार्ट तो डाव्या बाजूला निमूत असतो, म्हटलं होतं. डाव्या बाजूला निमूत असल्यामुळं डाव्या बाजूचा जो फुफ्फुस आहे तो कसा असतो? छोटा असतो. डाव्या बाजूचा फुफ्फुस कसा असतो? छोटा असतो. त्याच्यामुळं छोटा असल्यामुळे इथं तीन उपफांद्या मावू शकत नाही, मग दोनच उपफांद्या इथं फुटतात. म्हणजे जी डावी डावी ट्रॅकी आहे, डावी श्वासनलिकेतली जी फांदी आहे ती छोटी असते, ते दोनच उपफांदे त्याला फुटतात आतमध्ये, आणि उजव्यामध्ये तीन फुटतात. इतकं कळालं तुम्हाला? तर इथं आपलं ट्रॅकिया आणि ब्रॉन्काय काय आहे ते सुद्धा कळलं. हे कुठं सगळं गेले? आणि हे जे बारीक बारीक फुटे त्याला ब्रॉन्क्युओल्स म्हणतात. म्हणजे उपफांद्याला इंग्लिशमध्ये ब्रॉन्क्युओल्स आणि फांद्याला ब्रॉन्काय म्हटलं जाते. त्याच्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठा अवयव चालू होते श्वसननलिकेमधलं, मोस्ट इम्पॉर्टंट, फुफ्फुस. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? लंग्स सुद्धा म्हटलं जाते. कुठं असते लंग्स? तर लंग्स असतात आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये, आहे ना, ज्याला छातीच्या रिप्सच्या बरोबर आतमध्ये असते. रिप्स त्याला वेढा घालून असतात, थोरॅसिस केज ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, त्याच्या आतमध्ये असते. आणि उजवे फुफ्फुस हे डाव्या फुफ्फुसाच्या उजवे फुफ्फुस हे डाव्या फुफ्फुसाच्या तुलनेत थोडे मोठे असते. का बरं मोठे असते? कारण आपला जो हृदय आहे तो डाव्या फुफ्फुसाची थोडी जागा घेऊन घेतो, त्याच्यामुळे डावा फुफ्फुस थोडा लहान होऊन जातो. आणि जे फुफ्फुस आहे आपला त्याला दुहेरी आवरण असते, त्याच्या बाहेरून दुहेरी आवरण असते. हे जे समजा फुफ्फुस आहे आपलं, तर याच्या बाहेरून दुहेरी आवरण असते, त्याला फुफ्फुस आवरण म्हणतात इंग्लिशमध्ये. काय म्हणतात? फुफ्फुसा, मराठीमध्ये फुफ्फुसावरण म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये त्याला प्लुरल मेम्ब्रेन म्हटलं जाते. फुफ्फुसाच्या बाहेरून दुहेरी आवरण असते, त्याला कोणती आवरण म्हणतात? प्लुरल मेम्ब्रेन, आणि मराठीमध्ये त्याला फुफ्फुसावरण म्हटलं जाते. आणि तिसरं, आपला जो लंग आहे, आपले जे फुफ्फुस आहे ते डिवाईड होतात लोब्समध्ये. लोब्स म्हणजे तीन भाग होतात. कोणते याचे? उजव्या फुफ्फुसाचे तीन भाग होतात. उजव्या फुफ्फुसाचे तीन भाग होतात. हे बघा दिसत आहे, हे जे वरचा आहे त्याला म्हणतात सुपेरियर लोब, वरचा सुपेरियर लोब, मधातला मिडल लोब, आणि खालचा असतो इन्फेरियर लोब. सुपेरियर लोब, मिडल लोब आणि इन्फेरियर लोब असे तीन भाग पडतात. कोण पाडते? याचे तीन भाग पाडते. या ठिकाणी एक प्रकारची इथं फोल्ड असते. काय असते? एक फोल्ड, घडी, जशी आपण घडी पड आपल्या शर्टच्या सरकुत्या पडतात ना, तशी सरकुती एक असते इथं, एक, आणि दुसरी या ठिकाणी असते. तर या सरकुत्यांमुळं या उजव्या लिव्हरचे, उजव्या लंग्सचे, उजव्या फुफ्फुसाचे किती भाग पडतात? तीन भाग पडतात. वरच्या भागाला नाव सुपेरियर लोब, खालच्या भागाला मिडल लोब, आणि सगळ्यात खालच्याला इन्फेरियर लोब. आता पाहूया डाव्या लोब्सचं काय, डाव्या लंग्सचं काय. डाव्या लंग्सला दोनच भाग पडतात. का बरं दोन भाग पडत असतील? कारण तो कसा असतो? छोटा असतो. इथं सुद्धा एक सरकुती पडते, त्याच्यामुळे याचे दोन भाग पडतात. आणि ते वरच्या भागाला म्हणतात सुपेरियर लोब आणि खालच्या भागाला इन्फेरियर लोब. याला मिडल लोब नसतो, दोनच आहे, सुपेरियर लोब आणि इन्फेरियर लोब. हे लक्षात ठेवा, हे बारीक बारीक पॉईंट आहे, हे तुम्हाला भेटणार नाही कुठं, हे आवश्यक आहे, लक्षात ठेवा. आपण थोडं आता फुफ्फुसांचं अंतरंग, फुफ्फुसाचं आता थोडं डिटेलमध्ये जावं लागेल आपल्याला, कारण सगळी श्वसनाची क्रिया या ठिकाणी होते. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक याच्यावरच एक्झाममध्ये आतापर्यंत विचारलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं असते याच्यामध्ये फुफ्फुसामध्ये वायुकोश, वायुकोश अल्व्हेओलाय, अल्व्हिओलाय त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाते, अल्व्हिओलाय. फुफ्फुस आपला लहान लहान कप्प्यांनी बनला आहे, त्याला वायुकोश म्हणतात. हे बघा या ठिकाणी हा आपला हा फुफ्फुस आहे, हा मोठा दिसत आहे तुम्हाला, हा फुफ्फुस आहे. आणि हा कशाचा बनला आहे? हे ज्या श्वासनलिका आतमध्ये घुसली ना, हे डावी फांदी उजवी फांदी हे आतमध्ये घुसल्या आणि त्याच्या अजून उपफांद्या बनल्या, त्यांच्या टोकांवर असे गोल गोल, हे बघा या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला, या फांद्यांच्या टोक्यावर असं गोल गोल छोटे असंख्य असे छोटे 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 गोल असतात, त्यांना म्हटलं जाते वायुकोश. हे जे दिसत आहे ना, हे गोल गोल सगळे, हे काय आहेत? हे वायुकोश आहेत. आणि याच्यामध्येच सगळं ऑक्सिजन, म्हणजे वायूंचं देवाणघेवाण होते, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं देवाणघेवाण होते. कोणामध्ये? वायुकोश आणि आपल्या या केशिका किंवा केशवाहिन्या. तुम्हाला म्हटलं होतं ना की आपल्या केशवाहिन्या सगळीकडे पसरल्या, त्या इतक्या बारीक असतात की त्या वायुकोशमध्ये सुद्धा जाऊ शकतात. तर या वायुकोशच्या मध्ये जात नाही, ते बाहेरूनच सगळं देवाणघेवाण होते. हे बघा सगळं या केशवाहिन्यांनी त्यांना वेढलेलं आहे ना,
सगळं वरून अशी जाळीसारखं स्ट्रक्चर असते केशवाहिन्यांचं, त्यांनी या वायुकोशाला घेरलेलं असते आणि इथं वायूंची देवाणघेवाण होते. कशी होते ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. तर कशी होते याच्यासाठी तुम्हाला हे डायग्राम पाहावं लागेल. या ठिकाणी हे दिसत आहे तुम्हाला, हे अतिशय सोप्या प्रमाणे सांगितलं आहे. तर या आपण जेव्हा श्वास घेतो, आपण श्वास घेतल्यानंतर आपला जो श्वास आहे नाक, नाकनंतर घसा, घसानंतर श्वासनलिका आणि श्वासनलिकेनंतर तो सरळ या फुफ्फुसांमधल्या वायुकोशात येतो. वायुकोश हा समजा छोटासा वायुकोश, हा एक वायुकोश आहे, ठीक आहे. याच्यामध्ये ऑक्सिजन आलं, या ठिकाणी जेव्हा हे ऑक्सिजन आलं तर ऑक्सिजनचा याच्यामध्ये प्रेशर असतो जवळपास 104 mmHg. या ठिकाणी दिलेला आहे मी तुम्हाला अभ्यासासाठी. इथं वायुकोशामध्ये ऑक्सिजनचं दाब किती असतो, म्हणजे प्रेशर किती असतो, 104 mmHg. आणि या ठिकाणी आहे ही केशिका, म्हणजे केशवाहिका आहे ना, ही केशिका आहे. याच्यामधून रक्त वाहत आहे, ठीक आहे. आणि या रक्तामध्ये असते RBC. काय असते? RBC. माहीत आहे ना तुम्हाला, रक्तामध्ये RBC असतात. RBC कोणाला, RBC मध्ये काय असते, RBC मध्ये असते हेमोग्लोबिन. माहित आहे, मागं शिकलो आपण रक्ताभिसरण संस्थेमध्ये, त्याच्यामुळे मी रक्ताभिसरण संस्था आधी घेतली होती की कारण त्याचा काम पडतो. हेमोग्लोबिन असते, हेमोग्लोबिन काय करते, कोणाला आणते सोबत, हेमोग्लोबिन ऑक्सिजन आणण्याचं काम करते, ऑक्सिजन नेण्याचं काम करते बरोबर. आणि हेमोग्लोबिन, एक हेमोग्लोबिनचा अणू कितीही ऑक्सिजनचे रेणू नेतो, एक हेमोग्लोबिन 4 ऑक्सिजनचे रेणू नेतो, आहे ना. तर इथं हेमोग्लोबिन काय करते की इथलचा हेमोग्लोबिन आहे याच्यामध्ये जे प्रेशर आहे, याच्यामध्ये जे प्रेशर आहे ते असते 40 mmHg. किती असते? 40 mmHg. या रक्तवा या केशिकेमधलं रक्तातलं ऑक्सिजनचं प्रेशर किती आहे? 40 mmHg. मला सांगा जे वायू आहे कसे वाहतात, वायू कसे वाहतात माहिती आहे सगळ्यांना. वायू जे वाहतात ते जास्त दाबाकडून कोणीकडे वाहतात? कमी दाबाकडे वाहतात, आहे ना, कमी दाबाकडे वाहतात. मग मला सांगा इथं या आकृतीमध्ये, या आकृतीकडे या आता आपल्या, या आकृतीमध्ये जास्त दाब कुठं आहे? या वायुकोशामध्ये जास्त दाब आहे. आणि कमी दाब कुठं आहे? या केशिकेमध्ये कमी दाब आहे. मग हा जास्त दाबाकडून हा ऑक्सिजन कोणीकडे वाहतो? या कमी दाबाकडे. ऑक्सिजनचा कमी दाब या केशिकेमध्ये आहे म्हणून हा ऑक्सिजन सरळ सरळ याच्यामध्ये वाहून चालला जातो. आणि सोबतच हेमोग्लोबिन त्याला अट्रॅक्ट सुद्धा करतो. एक तर हवेचा दाब जो आहे, वायूचा दाब आहे, तो कमी दाबाकडे तर वाहतोच, परंतु हेमोग्लोबिन सुद्धा त्याला अट्रॅक्ट करतो. तर या वायुकोशामधलं ऑक्सिजन कुठं चाललं जाते? या केशिकेमध्ये येऊन जाते आणि तो हेमोग्लोबिनमध्ये म्हणजे रक्तामध्ये मिळून जातो. हे कसं काय पॉसिबल आहे बरं? याच्यात जी वायुकोश आहे, वायुकोशाला का भिंती नसतात का? असतात, पण त्या इतक्या झिरझिरीत, इतक्या पातळ असतात. आणि केशिकांच्या सुद्धा भिंती इतक्या पातळ असतात की त्याच्यामधून हे सहज आरपार किंवा ट्रान्सपरंट जाऊ शकतात. आरपार ऑक्सिजन वायू जाऊ शकतो, ठीक आहे, चालला गेला. आता इथं ऑक्सिजन तर कळालं तुम्हाला, नाकाद्वारे आपण ऑक्सिजन घेतलं, वायुकोशामध्ये आलं आणि वायुकोशातलं प्रेशर 104 mmHg होतं, या केशिकेमधलं 40 होतं, म्हणून या जास्त दाबाकडून तो कमी दाबाकडं म्हणजे केशिकेमध्ये वाहून चालला आला. मग एकदा का रक्तामध्ये हा ब्लडमध्ये हा जो ऑक्सिजन आला की मग ब्लड काय करतो, त्याला कुठं नेतो? हार्टमध्ये देतो. हार्ट काय करतो? हार्ट त्याला पंप करून शरीराच्या सगळ्या भागांकडून तो ऑक्सिजनयुक्त रक्त पसरवून टाकतो. आता ही झाली एक क्रिया, इथं दोन क्रिया होतात. एक तर ऑक्सिजन देण्याची आणि कार्बन डायऑक्साईड घेण्याची क्रियासुद्धा इथं होते. हे वायुकोश ऑक्सिजन देतात आणि कार्बन डायऑक्साईड घेतात. कोणाकडून घेतात? या रक्ताकडून घेतात, या केशवाहिन्यांमधून. इथं पण तोच प्रॉब्लेम आहे, इथं पण सेम तीच गोष्ट घडते. काय असते की या वायुकोशामध्ये कार्बन डायऑक्साईडचा जो प्रेशर असतो तो असतो 40 mmHg. वायुकोशामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रेशर किती असतो? 40 mmHg. आणि केशिकांमध्ये जो आहे तो कार्बन डायऑक्साईडचा प्रेशर आहे तो 45 mmHg असते. 45 mmHg. तर मला सांगा जास्त दाब कुठं आहे? केशिकांमध्ये. कमी दाब कुठं आहे? या वायुकोशामध्ये. कार्बन डायऑक्साईडचा प्रेशर वेगळा असतो, कार्बन डायऑक्साईडचा केशिक या वायुकोशामध्ये कमी आहे म्हणून जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. म्हणजे या केशिकेमधलं काय होते, सगळा या वायुकोशामध्ये कार्बन डायऑक्साईड येऊन जाते. आणि नंतर हा वायुकोशामध्ये हा कार्बन डायऑक्साईड आला तर काय होतो? हे वायुकोशामध्ये आलं की मग तो पुन्हा या वायुकोशामध्ये कार्बन डायऑक्साईड आल्यानंतर मग तो आपल्या जेव्हा आपण श्वसन करतो, जेव्हा श्वास बाहेर सोडतो, तो सगळा कार्बन डायऑक्साईड आपल्या श्वासावाटे बाहेर चालला जातो. ओके,
आणि हे सगळं पॉसिबल कशामुळे होते, कारण ही वायुकोशाची जी भिंत आहे ती आणि केशिकांची जी भिंत आहे ती झिरझिरीत असते, म्हणजे अतिशय पातळ असते, आणि त्याच्यातून वायूंची देवाणघेवाण सहज पॉसिबल होते. आणि आपला जो फुफ्फुस आहे त्या फुफ्फुसामध्ये हे असंख्य असे वायुकोश असतात, अनंत म्हणता येणार नाही, कारण ती अनंत म्हणजे त्याला अंतच नाही आहे, पण यांना अंत आहे, काहीतरी संख्या मर्यादितच आहे, परंतु खूप मोठ्या प्रमाणावर असंख्य प्रमाणावर हे वायुकोश फुफ्फुसामध्ये असतात, ज्याच्याद्वारे आपलं श्वसन सगळं चालत राहते. तर हे तुम्हाला कळालं असं ना, आता वायुकोशाचं काम काय आहे, कसं देवाणघेवाण होते ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची, आपण सगळं डीपमध्ये पाहतच अजून जाणार आहोत. तर आपण पाहिलं होतं की जो श्वसन आहे आपला तो त्याचे तीन प्रकार आहे. एक आहे बहिश्वसन, बहिश्वसन किंवा याला बाह्य श्वसन सुद्धा म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, याला म्हणतात एक्स्टर्नल रेस्पिरेशन, आहे ना, एक्स्टर्नल रेस्पिरेशन हा पहिला प्रकार आहे. तर याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया की एक्स्टर्नल श्वसन म्हणजे बाह्य श्वसन म्हणजे काय. त्याच्यामध्ये असते सगळ्यात पहिले श्वास घेणे, आपण जो ॲटमॉस्फिअरमधला श्वास आहे बघा, हे एअर इनहेल, एअर इनहेल म्हणजे आपण श्वास कुठं घेत आहोत, आतमध्ये घेत आहोत, आतमध्ये घेत आहोत म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये घेत आहोत. तर हे श्वास आत घेणे याला म्हटलं जाते, आहे ना. तर आतमध्ये घेताना काय होते, आपण श्वास कसा घेतो की हे जे आपले फुफ्फुस आहे हे श्वास घेण्याची प्रक्रिया कशी होते, जी आपली फुफ्फुस आहे ते कशामध्ये असते, व्हर्टेब्रल कॉलममध्ये असते, आहे ना. या व्हर्टेब्रल म्हणजे छातीच्या पिंजऱ्यामध्ये असते, छातीच्या पिंजऱ्यामध्ये, आणि या ठिकाणी एक डायफ्राम असतो, त्याचं नाव काय आहे, डायफ्राम. त्या डायफ्राममध्ये काय होते की जेव्हा आपण श्वास घेतो, जेव्हा श्वास घेतो तर हा जो डायफ्राम आहे हा खाली चालला जातो, खाली जातो, त्याच्यामुळे ते जागा मोकळी होऊन जाते. पुन्हा हा जो आपला थोरॅसिस केज आहे, हा जो आपला छातीचा पिंजरा आहे, तो सुद्धा लांब होतो, लांब होतो म्हणजे प्रसरण पावतो, प्रसरण पावल्यामुळे पुन्हा जागा मोकळी झाली, त्याच्यामुळे काय होते की आपले फुफ्फुससुद्धा काय होतात, प्रसरण पावतात. आणि प्रसरण पावल्यामुळे तुम्ही श्वास घेऊन पहा, आपलं असं वाटते की छाती फुगत आहे, म्हणजे ते फुगल्यामुळे फुफ्फुसामध्ये बाहेरचं जे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे ते जास्त होऊन जातो. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे वातावरणीय दाब, वातावरणीय दाब काय होतो, जास्त होतो, आणि फुफ्फुसामधलं जे प्रेशर आहे ते कमी होऊन जाते, आणि आपलं वायूची देवाणघेवाण कशी होते, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, मग वातावरणीय दाब जास्त झाला, फुफ्फुसामधला दाब कमी झाला, त्याच्यामुळं बाहेरील हवा सगळी कुठे जाते, आतमध्ये चालली जाते, आतमध्ये जाते म्हणजेच आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो. आणि घेतल्यानंतर काय होते, आपण श्वास घेतल्यानंतर श्वास सोडतो, आहे ना, उच्छवास म्हणतात त्याला, श्वास सोडणे किंवा उच्छवास. तर उच्छवासात काय होते की फुफ्फुसामध्ये हे वायुकोशात वायूची देवाणघेवाण होते, वायुकोशामध्ये कार्बन डायऑक्साईड आलं होतं तुम्ही पाहिलं सगळ्यांनी, आता मागच्या टॉपिकमध्येच पाहिलं आपण, ते सगळा कार्बन डायऑक्साईड तो या फुफ्फुसामधून येऊन त्या वायुकोशामधला सगळा नाकावाटे बाहेर सोडलं जाते. आणि तेव्हा सोडताना काय होते, कशामुळे सोडलं जाते, तर थोरॅसिस केज काय होतो की हा आकुंचन पावतो. आता हे थोरॅसिस केज म्हणजे छातीचा जो पिंजरा आहे तो आकुंचन पावतो, आणि जो बघा हा डायफ्राम होता हा खाली गेला होता, हा आता वरी जातो, कुठे जातो, वरी जातो, म्हणजे या फुफ्फुसांना एक प्रकारे दाबल्यासारखं असं होते, म्हणजे सगळं आकुंचन पावते, आकुंचन पावते म्हणजे जागा कमी झाली, म्हणजे परिणामी फुफ्फुस सुद्धा छोटे होतात, म्हणजे त्यांच्यावर प्रेशर पडतो, प्रेशर पडतो म्हणजे काय झालं की आता इथलचा एखादा फुगा घ्या, फुगाला एक दाबा, तो विशिष्ट ठिकाणी असं वाटते की फुगा जास्त फुगत आहे, तिथं प्रेशर पडतो, मग हे छातीचा पिंजरा आणि हा डायफ्राम याला दाबत असल्यामुळं याच्यावर प्रेशर काय होतो, वाढतो, प्रेशर दाब काय होतो, वाढतो. आता मला सांगा या फुफ्फुसामधला दाब वाढला, ॲटमॉस्फिअरिक जो प्रेशर आहे, जो वातावरणीय दाब आहे, तो त्या तुलनेत कमी असतो, मग जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवा वाहत जाते, म्हणजे आतमधून ती कुठे येऊन जाईल, बाहेर येऊन जाते. कळालं तुम्हाला कसा आपण श्वास घेतो आणि सोडतो, हे सगळं कशामुळे होते, हे वातावरण, हे सगळं दाब प्रेशरवर अवलंबून असते की फुफ्फुसामधला प्रेशर वाढला, बाहेरचा कमी आहे, म्हणून हा सगळं बाहेर निघून जाते. आणि बाहेर जाताना काय सोडतो आपण उच्चवासाद्वारे हे CO2 कार्बन डायऑक्साईड सोडतो. परंतु या दोन्ही क्रियांना एकत्रितपणे बहिश्वसन असं म्हटलं जातं, म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे एकत्रितपणे त्याला काय म्हणतात, बहिश्वसन. परंतु मित्रांनो, एक बारीक गोष्ट जी मी तुम्हाला शोधून इथं सांगितली आहे, ही पुस्तकामध्ये तुम्हाला आढळणार नाही, ती आहे की जेव्हा आपण श्वास घेतो ना, तर फक्त ऑक्सिजन घेत नाही, सगळ्यात जास्त आपण हवेतील, तर काय आतमध्ये श्वास घेताना काय काय जाते शरीरामध्ये, तर 78.09% नायट्रोजन जाते शरीरामध्ये, ऑक्सिजन 21% जाते, आणि कार्बन डायऑक्साईड सुद्धा जाते 0.03%. हे कधी श्वास घेताना,
जेव्हा आपण आत घेतो इनहेल करतो आत घेतो ना श्वास तर काय काय जाते शरीरामध्ये लक्षात ठेवा पॉईंट नोट करून ठेवा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली आहे त्यांना तर नोट्स भेटणारच आहे तर आत घेताना काय काय जाते नायट्रोजन 78.09% जाते ऑक्सिजन 21% जाते आणि कार्बन डायऑक्साईड 0.03% जाते नंतर जेव्हा श्वास सोडतो तेव्हा शरीराबाहेर काय काय येते तर शरीराबाहेर नायट्रोजन 78.09% येते म्हणजे जितकं नायट्रोजन घेतलं होतं श्वास घेताना सगळ्याच्या सगळा नायट्रोजन बाहेर निघून जातो सगळा नायट्रोजन मग 78.09% घेतलं होतं 78.09% बाहेर सुद्धा पडतो आणि बाहेर सोडताना ऑक्सिजन सुद्धा बाहेर जातो किती टक्के जातो 17% ऑक्सिजन बाहेर पडतो श्वास सोडताना 17% ऑक्सिजन बाहेर पडतो 21% घेतलं होतं त्याच्यातलं 17% बाहेर पडला आणि कार्बन डायऑक्साईड किती पडतो कार्बन डायऑक्साईड 4% बाहेर पडतो लक्षात ठेवा हे पॉईंट बारीक बारीक पॉईंट विचारले जाऊ शकतात आणि हे तुम्हाला कुठं भेटणार नाही पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे नायट्रोजन 78.09% बाहेर पडतो ऑक्सिजन 17% बाहेर पडतो आणि कार्बन डायऑक्साईडसुद्धा 4% बाहेर पडतो सोबतच आपल्या श्वसनाद्वारे दिवसभरात जवळपास 400 ml पाणी 400 ml पाणी शरीराबाहेर पडतो आपल्या शरीराचं किती पाणी शरीराबाहेर पडतो दररोज 400 ml कशाद्वारे फक्त श्वसनाद्वारे 400 ml पाणी आपल्या शरीराबाहेर पडतो श्वसनाद्वारे तर हे बारीक पॉईंट आहे तुम्हाला दुसरी कुठं भेटणार नाही नोट डाऊन करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढा किंवा जे आपले टेस्ट सिरीज जॉईन केली आहे त्यांना तर नोट्स भेटणारच आहे तर बहिश्वसन कळलं तुम्हाला पहिला पार्ट श्वसन प्रक्रियेचा बहिश्वसन ओके नेक्स्ट पार्ट आहे अंतःश्वसन किंवा वायूंची देवाणघेवाण सुद्धा म्हटलं जाते याला अंतःश्वसन किंवा वायूंची देवाणघेवाण म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस याला म्हणतात ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस कुठं घडते तर शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतःश्वसन म्हणतात तर आता तुम्हाला सांगतो की ज्या हा जो रक्त आहे हा रक्त आपण रक्त शिकत असताना पाहिलं होतं की हा रक्त पेशींपर्यंत सुद्धा पोहोचतो आहे ना जे आपल्या शरीरामध्ये पेशी आहे त्या पेशींपर्यंत कोण घेऊन जातात केशिका घेऊन जातात केशिका किंवा केशवाहिन्या केशिका इतक्या बारीक असतात म्हटलं होतं की त्या पेशींपर्यंत पोहोचतात आणि तिथं रक्त जाते केशिका रक्त पोहोचतात म्हणजे रक्तातलं ऑक्सिजन त्या पेशीमध्ये पोहोचवतात त्या या रक्तामधलं ऑक्सिजन पेशीमध्ये पोहोचवलं जाते आणि पेशीमधलं कार्बन डायऑक्साईड त्या केशिका घेतात कार्बन डायऑक्साईड आणि पाणी कार्बन डायऑक्साईड आणि पाणी त्या घेतात रक्ताद्वारे इथं ऑक्सिजन अन्नद्रव आणि दुसरं न्यूट्रियन्स इथं पेशीमध्ये पोहोचवतात आणि पेशीमधलं सगळं कार्बन डायऑक्साईड आणि पाणी या रक्तामध्ये मिसळलं जाते आणि ते कार्बन डायऑक्साईड वापस इकडं वायुकोशाद्वारे बाहेर सोडण्यासाठी आणलं जाते त्याच्यानंतर हे कोण घेऊन जाते तर रक्तामध्ये हेमोग्लोबिन असते तुम्हाला आपण पाहिलं होतं रक्त शिकताना रक्ताचा एक घटक पाहिले होते आपण ब्लड प्लाझ्मामध्ये आरबीसीचा एक घटक आहे म्हटलं होतं कोण आहे आरबीसीचा एक घटक तुम्हाला म्हटलं होतं मी आरबीसीचा एक घटक आहे हेमोग्लोबिन आहे ना आरबीसीमध्ये हेमोग्लोबिन असते त्याच्यामुळे रक्त लाल दिसतो हेमोग्लोबिनचा एक अणू ऑक्सिजनचे किती रेणू घेऊन जातो ऑक्सिजनचे 4 रेणू घेऊन जातो आहे ना ते याला चिपकतात कोणाला हेमोग्लोबिनला हे 4 रेणू चिपकले दिसत आहे तुम्हाला 4 रेणू चिपकले या ठिकाणी आणि 4 रेणू तिथं कोणती चेन तयार होते पॉलीपेप्टाईड चेन तयार होते आणि ते त्यांना कुठं घेऊन जाते हे ऑक्सिजनचे 4 अणू घेऊन हेमोग्लोबिनचा अणू त्यांना घेऊन कुठं जातो त्यांना घेऊन जातो तो पेशीजवळ पेशीजवळ गेल्यानंतर हे जेव्हा 4 अणू हेमोग्लोबिनला चिपकतात ना ऑक्सिजनचे त्याला म्हणतात हेमोऑक्सिग्लोबिन आणि ऑक्सिहोमोग्लोबिन की हेमोऑक्सिग्लोबिन काहीतरी ते त्याचं नाव आहे माझ्या मते ऑक्सिहेमोग्लोबिनच म्हणतात आणि ते घेऊन कुठं जाते पेशीपर्यंत घेऊन जाते आणि पेशीपर्यंत गेल्यानंतर ते तिथं तुटतात म्हणजे हेमोग्लोबिन त्या 4 अणूला सोडून देतो ती पॉलीपेप्टाइड चेन तुटून जाते आणि तुटल्यानंतर हे ऑक्सिजनचे सगळं ऑक्सिजन कुठं प्रवेश करतो या पेशीमध्ये प्रवेश करतो आणि पेशी त्याला स्वतःच्या ऊर्जा निर्मितीसाठी त्याचा वापर करतो तर हे यालाच काय म्हटलं जाते ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस किंवा अंतःश्वसनाची क्रिया या प्रकारे होते आणि कार्बन तसंच आता हे तर ऑक्सिजन हेमोग्लोबिन घेऊन गेला तर या पेशीमधलं कार्बन डायऑक्साईड घेऊन कोण येते तर हे कोण घेऊन येते याच्या 3 गोष्टी आहेत कार्बन डायऑक्साईडचं वहन 3 प्रकारे होते एक आहे हेमोग्लोबिनद्वारे 10-23% कार्बन डायऑक्साईडचं वहन केलं जाते
रक्तद्रव म्हणजे प्लाझ्माद्वारे 7% आणि बायकार्बोनेटद्वारे 70% कार्बन डायऑक्साईडचं वहन केलं जाते. या तीन प्रकारे कार्बन डायऑक्साईडचं वहन केलं जाते. तर ऑक्सिजनचं वहन हेमोग्लोबिनद्वारे आणि कार्बन डायऑक्साईडचं वहन या तीन प्रकारे केलं जाते. कळालं तुम्हाला? अंतःश्वसन दोन भाग झाले, बहिश्वसन पाहिलं आपण, अंतःश्वसन पाहिलं, याला ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस वायूंची देवाणघेवाण सुद्धा म्हणतात. आता जे पाहणार आहोत हे सगळं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यावर बरेच प्रश्न एक्झाममध्ये विचारले गेलेले आहे. ते काय आहे? पेशी श्वसन पेशींमध्ये जी प्रक्रिया घडून येते ऊर्जा निर्मितीची, त्याला पेशी श्वसन म्हणतात. काय नेमकं घडते? तर ऑक्सिजनमुळे पेशींतील ग्लुकोजसारख्या विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन ATP या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात. या प्रक्रियेला पेशी श्वसन म्हणतात. तुम्हाला सांगितलं मी की जी पेशी आहे पेशीपर्यंत ऑक्सिजन रक्त आणून देते. नंतर काय होते की या पेशींद्वारे जे अन्नद्रव हे रक्त फक्त ऑक्सिजनच आणतो का? नाही, न्यूट्रियंट्स आणि अन्नद्रव सुद्धा आणतो, आहे ना. न्यूट्रियंट्स आणि अन्नद्रव म्हणजे ग्लुकोजचं आणि ऑक्सिजनचं इथं मंद ज्वलन होते. काय होते? मंद ज्वलन होते. या ठिकाणी बघा, ही अभिक्रिया दाखवलेली आहे. ग्लुकोज C6H12O6 कोणासोबत अभिक्रिया करते? या O2 सोबत मंद ज्वलन होते, हीट मंद ज्वलन होते. आणि आउटपुटमध्ये काय भेटते? कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. आणि काय होते? 38 ATP ऊर्जा प्राप्त होते या पेशीमध्ये, या अभिक्रियेमध्ये. आणि हे जे CO2 आहे, हे CO2 आणि H2O म्हणजे हा कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हा काय? निरुपयोगी आहे. हा काय? निरुपयोगी आहे. फक्त ही जी ऊर्जा आहे ती कामाची आहे. ऊर्जा कशासाठी? पेशीच्या कार्य जे आहे ते सगळे या ऊर्जेद्वारे चालते. ATP म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, 38 ATP प्राप्त होतात, 38 ATP प्राप्त होतात. आणि 1 ATP म्हणजे किती आहे? 7 कॅलरीज असतात. 1 ATP म्हणजे 7 कॅलरीची इतकी ऊर्जा प्राप्त होते. ओके, हे कळलं तुम्हाला? हे मंद ज्वल होऊन इथं पेशीमध्ये जी ऊर्जा प्राप्त होते या सगळ्यांना काय म्हटलं जाते? पेशी श्वसन. काय म्हणतात त्याला? सगळ्याला पेशी श्वसन म्हटलं जाते. आणि हे सगळं कसं होते? ग्लायकोलिसिस या प्रक्रियेद्वारे होते. ग्लायकोलिसिस या प्रक्रियेद्वारे होते. आणि ग्लायकोलिसिस जी प्रक्रिया आहे ती दोन प्रकारे होते. एक ऑक्सिश्वसन, हे सगळं जे प्रक्रिया घडते ती दोन प्रकारे होते. एक आहे ऑक्सिश्वसन आणि दुसरं आहे विनॉक्सिश्वसन. दोन्हीमध्ये या ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते. दोन्हीमध्ये काय होते? ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होते. हे ऑक्सिश्वसन काय आहे, विनॉक्सिश्वसन काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत पुढे, मी तुम्हाला ते सुद्धा सांगतो. तर या ग्लायकोलिसिसमध्ये काय होते? C6H12O म्हणजे ग्लुकोजचे दोन पायरुविक ऍसिड निर्माण होतात आणि या ठिकाणी 2 ATP ऊर्जा निर्मिती केली जाते या ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये. आणि या प्रक्रियेचा शोध, या ग्लायकोलिसिस प्रोसेसचा शोध एम्बेडेन, मेमरहॉक व परनास या तीन शास्त्रज्ञांनी मिळून लावला होता. एम्बेडेन, मेमरहॉक व परनास. एम्बेडेनची सुरुवात ई न होते, मेमरहॉकची सुरुवात एम न होते आणि परनासची सुरुवात पी न होते, म्हणून याला नाव देण्यात आलं EMP पाथवे. म्हणजे ग्लायकोलिसिस प्रोसेसला EMP पाथवे सुद्धा म्हटलं जाते. लक्षात आलं? पेशी श्वसनची ही रासायनिक अभिक्रिया लक्षात ठेवा, ही सुद्धा विचारली जाऊ शकते. कसं घडते, काय होते, कशाचं मंद ज्वलन होते, किती ऊर्जा भेटते, या गोष्टी विचारल्या जातात. ग्लायकोलिसिसचा दुसरं नाव EMP पाथवे, ते सुद्धा विचारलं जाते. आता आपण पाहूया या ग्लायकोलिसिस हे दोन प्रकारे होते. म्हटलं होतं ना ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन. पेशी श्वसन दोन प्रकारे होते, ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन. काय भानगड आहे? सगळ्यात पहिले पाहून ऑक्सिश्वसन. बघा, हे ग्लुकोज आला, ग्लायकोलिसिसची प्रक्रिया झाली, पायरुवेट हे तयार झालं. आता हे पाहू आपण की दोन प्रकार कोणते पेशी श्वसनाचे, ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन. या ठिकाणी आहे, इकडे आहे ना, हे जो एनारोबिक म्हणजे विनॉक्सिश्वसन. विनॉक्सिश्वसन नावावरूनच लक्षात येते की याच्यात ऑक्सिजनचा सहभाग नसतो, असला तरी फार अत्यल्प असतो किंवा नसतोच. त्या प्रक्रियेला फर्मेंटेशन म्हणतात. कशा याला काय म्हणतात? फर्मेंटेशन. हे कुठं घडते? हे फर्मेंटेशन वनस्पतीमध्ये घडते. विनॉक्सिश्वसनाची क्रिया कुठं घडते? काही वनस्पती, सगळ्या नाही बरं का, वनस्पतींमध्ये घडते. आणि तिथं काय तयार होते? लॅक्टिक ॲसिड तयार होते आणि इथेनॉल तयार होतो. काय तयार होतो? इथेनॉल, त्यालाच अल्कोहोल म्हटलं जाते, आहे ना. अल्कोहोल अँड कार्बोनिक कार्बन डायऑक्साईड. अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजेच इथेनॉल तयार होतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि लॅक्टिक ॲसिडसुद्धा तयार होते. याला फर्मेंटेशन म्हणतात. तुम्हाला फर्मेंटेशन नाव ओळखीचं वाटतो का? सांगा बरं, कुठं ऐकलेलं आहे तुम्ही? बघा, जी दुधाचं दही होते, आहे ना, दुधाचं दही होणे, किंवा जे आपलं ब्रेड आहे, ब्रेड फुगवण्यासाठी काय वापरतात? ईस्ट वापरतात, आहे ना, ईस्ट वापरतात ब्रेड बनवण्यासाठी. त्याचं फर्मेंटेशन, इडली बनवताना त्या फर्मेंटेशनच्या प्रक्रिया या सगळ्या कमी ऑक्सिजनच्या अभावी होतात, आहे ना. इथेनॉल, लॅक्टिक ॲसिड, तर या त्या प्रकारच्या त्या ज्या सजीव आहे त्यांच्यामध्ये हे फर्मेंटेशन, म्हणजे कमी ऑक्सिजनमध्ये ते सगळे अभिक्रिया घडून येतात. आणि जी ऑक्सिश्वसन आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो,
त्याला एरोबिक ऑक्सिशोषण म्हटलं जाते. ती दोन प्रकार होते, एक ग्लायकोलिसिसद्वारे आणि दुसरं असते कर्ब सायकल. दुसरी काय असते? कर्ब सायकल. तर कर्ब सायकल काय नाव पडलं त्याचं? तर कर्ब नावाचा सायंटिस्ट होता, त्याच्यावरून त्याचं नाव कर्ब सायकल पडलं. तर पेशीमध्ये ऑक्सिजनच्या सानिध्यात ग्लुकोजचे रूपांतर ऊर्जित होते, त्या क्रियेस ऑक्सिजन म्हणतात. सोपं आहे, ऑक्सिजनच्या सानिध्यात ग्लुकोजचे रूपांतर ऊर्जित होते म्हणून ऑक्सिशोषण. ऑक्सिजन आहे म्हणून ऑक्सिशोषण. आणि ही प्रक्रिया वनस्पती व प्राणी दोन्हीमध्ये होते, ही दोन्हीमध्ये होते. आणि या अभिक्रियेमध्ये 686 कॅलरी ऊर्जा तयार होते. किती कॅलरी ऊर्जा तयार होते? 686 कॅलरी ऊर्जा तयार होते. तर कार्बन डायऑक्साईड व पाणी हे बाहेर पडतो, ते ग्लायकोलिसिसमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना. आणि विनॉक्सिशोषणमध्ये ही क्रिया काय होते? ऑक्सिजनची कमतरता असल्यास घडते, म्हणजे अत्यल्प किंवा नसल्यासारखंच ऑक्सिजन असलं तर तेव्हा. आणि ही प्राणी व वनस्पती दोन्हीमध्ये वेगवेगळी असते, प्राण्यामध्ये वेगळी आणि वनस्पतीमध्ये दोघांमध्ये वेगवेगळं घडते. सांगितलं तुम्हाला की फर्मेंटेशन हे जर प्राण्यामध्ये असलं तर लॅक्टिक ॲसिड आणि वनस्पतीमध्ये अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड तयार करते. यामध्ये विनॉक्सिशोषणपेक्षा कमी ऊर्जा तयार होते. विनॉक्सिशोषणमध्ये ऑक्सिशोषणापेक्षा कमी, फक्त 2 ATP. त्याच्यामध्ये 38 ATP आणि वेगळी अजून कॅलरी भेटली होती, तर याच्यामध्ये फक्त 2 ATP तयार होते. आणि ही विनॉक्सिशोषण ही अतिशय मंद गतीची प्रक्रिया आहे, ही ऑक्सिशोषणापेक्षा खूप मंद गतीची प्रक्रिया आहे. तर या प्रकारे आपल्या इथं 3 प्रकारही संपले, बाह्य शोषण, अंतःशोषण आणि पेशी शोषण. आणि पेशी शोषणाचे प्रकारसुद्धा पाहिले आपण, म्हणजे जवळपास आपण जे श्वसन प्रक्रिया आहे त्याचा सगळेच टॉपिक आपण इथं क्लिअर केले आहे. तर मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का, याच्यात काही डाऊट आहे का, खाली कमेंट्स करून तुम्ही मला विचारू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणे विसरू नका. लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद.